लोकसभेला मुंबईत महायुतीतला जोरदार फटका बसला तर कोकणानं महायुतीला साथ दिली. मात्र आता विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि कोकणचा कल कुणाला असणार याविषयी सकाळ सामचा राज्यव्यापी सर्वे समोर आलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट. मुंबई कोकणात कुणाची सरशी? कोकणात महायुतीचा प्रभाव? सकाळ सामच्या सर्वेचा कल समोर. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुतीची पिछेहाट झाली, मात्र कोकणानं महायुतीला साथ दिली, तर दुसरीकडे मुंबईत मात्र महाविकास आघाडीनं मुसंडी मारली. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत कोकणचं चित्र मुंबईत सुद्धा राहणार असल्याचा कल सकाळ सामच्या राज्यव्यापी सर्वेतून समोर आलाय. बघा, मुंबई ठाण्यावर वर्चस्व कुणाचं आपण पाहूया. भाजपला 26 जागा, शिंदे गटाला 10 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा, काँग्रेसला 5 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा, ठाकरे गटाला 11 आणि इतर 3 जागा. मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये महायुतीला 40 तर मवियाला 21 जागांवर नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. दुसरीकडे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही कोकणात महायुतीलाच कौल असल्याचं सकाळ सामच्या सर्वेतून समोर आले. भाजपला 2 जागा, शिंदे गटाला 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि ठाकरे गटाला 4 जागा. सकाळ सामच्या सर्वेत कोकणात महायुतीला 8 तर महाविकास आघाडीला 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई हे दोन मतदारसंघ वगळता महायुतीची मोठी पिछेहाट झाली. मात्र ठाणे, कल्याण आणि पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघावर वर्चस्व राखण्यात महायुतीला यश मिळालं. त्यातच नारायण राणे, सुनील तटकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूतीची लाट ठोकून धरली. त्यामुळे लोकसभेचा ट्रेंड विधानसभेला ठेवण्यासाठी महायुतीनं जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्यातच विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्यानं रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी आणखीनच बॅकफूटवर गेली आहे, तर महायुतीला संजीवनी मिळाली. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुंबई आणि कोकणातील समीकरण आपल्या बाजूनं वळवण्यासाठी महाविकास आघाडी महायुतीच्या आक्रमक रणनीतीला कसं तोंड देणार त्यावर विधानसभेचं समीकरण ठरणार आहे. व्हिडिओ रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.